आज ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार अर्थात फ्रेंडशिप डे, तरुणाईसाठी महत्वाचा दिवस, आपल्या जिगरी दोस्तांसोबत वेळ घालवण्यासाठी विविध प्लॅन बनवण्याचा दिवस, या फ्रेंडशिप डेच्या आधी सर्वांना सदिच्छा. मुंबई शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटलीय. या बातमीसह लोकप्रिय योजनांच्या खर्चापोटी राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडलाय. तसंच ई पीक पाहणीनंतरच शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळणार आहे. तर वायनाड भूस्खलनाच्या दुर्घटनेची इत्यंभूत माहिती पुरवतंय हॅम रेडिओ. तसंच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकीचा संघ पदकाच्या दिशेने आगेकूच करणार आहे. या बातम्यांसह अभिनेत्री तब्बूला विचारलेल्या एका प्रश्नावरून ती भलतीच भडकलीय. ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 4 ऑगस्ट, वार रविवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटल्याची. तलाव क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ते आता 80% भरलेत. यामुळे पुढच्या जून पर्यंतच्या पाण्याची चिंता मिटली असून यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी विहार या 7 धरणातून दररोज पाणी पुरवठा होतो. मुंबईला दररोज 3950 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. पाऊस लांबल्याने तलावांनी तळ गाठला होता, पण आता ते पूर्णपणे भरलेत. तसंच 22 जानेवारीला मायनसमध्ये असलेला उजनी धरणाचा पाणीसाठा 25 जुलैपर्यंत उणे पातळीतच होता, पण पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी आता 80% भरलंय. धरणातील एकूण पाणीसाठा आता 107 TMC इतका झालाय. सोमवारी हे धरण 100% अर्थात 117 TMC भरेल असं जलसंपदा विभागाने सांगितलंय. उजनी धरणावर पुणे, नगर, धाराशिव आणि सोलापूर अशा 4 जिल्ह्यांच्या 42 पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवर आलेल्या ताणाची. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, युवा कार्य प्रशिक्षण, मुलींना मोफत शिक्षण आदी योजनांची दणक्यात घोषणा केली आहे. मात्र या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर दर महिन्याला सुमारे 7,500 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. सध्या या योजनेसाठी निधी जमवताना वित्त विभागाला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. आवश्यकता पडल्यास कर्जाच्या रूपाने हा निधी उभा करावा लागेल असंही आता सांगण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुतीने कंबर कसलीय. वर्षभरात तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करत महायुती सरकारकडून अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेत दर महिन्याला प्रत्येक लाभार्थी महिलेला 1,500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. शासन या योजनेकडे गेम चेंजर म्हणून पाहत आहे. या योजनेसाठी 43,000 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. यासाठी महिन्याला 3,000 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसंच मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी महिन्याला किमान 300 कोटी रुपये, मोफत सिलेंडर योजनेसाठी 270 कोटी रुपये, बळीराजा वीज सवलत योजनेसाठी महिन्याला 1,000 कोटी रुपये, तसंच दूध उत्पादकांना थेट अनुदान, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण आदी योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवर अंदाजे 7,500 कोटींपेक्षा अधिक रकमेचा भार पडणार आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ई पीक नोंदणीनंतरच शासनाची मदत मिळणार याबाबत. 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ॲपद्वारे खरीपातील पिकांची नोंद करून घ्यावी. राज्य शासनाकडून सन 2021 पासून ई पीक पाहणी सुरू झाले. या माध्यमातून शेतकऱ्यांनी हंगामातील पिकांची नोंद ॲपद्वारेच करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. पहिल्या वर्षी योजनेस कमी प्रतिसाद मिळाला होता. नंतरच्या 2 वर्षांनंतर शेतकऱ्यांमध्ये जागृती झाल्यामुळे ई पीक पाहणीला प्रतिसाद मिळतोय. यंदाही ई पीक पाहणी सुरू झाली. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी ही नोंदणी करावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील कमला हॅरिस यांच्याबाबत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांची उमेदवारी शुक्रवारी निश्चित झाली. यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
हॅरिस यांना एकही मत मिळालं नसल्याने लोकशाही पद्धतीने त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. ही प्रक्रिया साम्यवादी चीनची आठवण करून देणारी असल्याचा दावाही ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेने केलाय. 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत हॅरिस यांचा ट्रम्प यांच्याशी थेट सामना होणार आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे, वायनाडमधील नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारी यंत्रणा आणि ग्राउंडची परिस्थिती यामध्ये दुवा बनलेल्या हॅम रेडिओची. अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनानंतर केरळच्या वायनाड जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील 4 गावं जमिनीमध्ये गाडली गेली. इथल्या पीडितांच्या व्यथा सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचणार तरी कशा, हा मोठा प्रश्न होता. हे आव्हान स्वीकारलं इथल्या स्थानिक हौशी हॅम रेडिओने. या रेडिओच्या जॉकींनी या संकट काळात संवादाचा पूल उभारला. यामुळे मदत कार्याला वेग तर आलाच, पण त्याचबरोबर अनेकांचे प्राणही वाचले. या रेडिओच्या माध्यमातून नेमकी कुठे काय परिस्थिती होती याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना कळत होती. या रेडिओचं आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिकची. भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस महत्वाचा आहे. हॉकीचा संघ क्वार्टर फायनल खेळणार आहे, तर लक्ष्य सेनही इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहे. आजचा दिवस कसा असेल ऐका प्रणालीकडून. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतासाठी सुपर संडे असू शकतो, कारण आज अनेक महत्वाचे सामने दिवसभरात पाहायला मिळणार आहेत. यातील पहिला महत्वाचा सामना म्हणजे भारतीय हॉकी संघ क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटन विरुद्ध खेळणार आहे. हा सामना जर भारताने जिंकला तर ते पदकाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकतील. दुसरा महत्वाचा सामना म्हणजे बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन आज सेमीफायनल खेळणार आहे. त्याने जर हा सामना जिंकला तर तो मेडल तर निश्चित करणारच आहे, त्याचबरोबर गोल्ड मेडलसाठीही खेळणार आहे. आणि जरी हरला तरी त्याला ब्रॉन्झ मेडलचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय लवलीना बोरगोहीनही बॉक्सिंगमध्ये क्वार्टर फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे, त्यामुळे तिनंही जर विजय मिळवला तर ती देखील मेडल निश्चित करेल. याशिवाय आज पुरुषांची 25 मीटर पिस्तूल प्रकाराची क्वालिफायर्सही होणार आहे, तर गोल्फचा 4था राऊंडही आज होईल. ॲथलेटिक्समध्ये भारताची पारुल चौधरी 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये सहभागी होणार आहे, तर लांब उडीमध्ये जेसविल अल्ड्रीन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. एकूणच बघायला गेलं तर आजचा दिवस भारतासाठी नक्कीच महत्वाचा असणार आहे, त्यामुळे आज भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहायलाच हवं. पॉडकास्टची 7वी बातमी आहे मनोरंजन विश्वातली. तब्बूला वारंवार एक प्रश्न कायम विचारला जातो. या प्रश्नावरून ती एका मुलाखतीत चांगलीच भडकली. तसंच हा प्रश्न तुम्ही पुरुष कलाकारांना का नाही विचारत असा सवाल तिने केलाय. स्त्री आणि पुरुष कलाकारांच्या मानधनात असलेल्या तफावतीबाबत अभिनेत्री तब्बूला नुकताच प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाबाबत तब्बूने जाहीर नाराजी व्यक्त केली. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिला हा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली की मीडियातील सगळी मंडळी स्त्री कलाकारांना मानधनात असणाऱ्या असमानतेबाबत प्रश्न विचारतात, पण प्रत्येक पत्रकार हा प्रश्न फक्त महिला कलाकारांनाच विचारतो. तुम्हाला हे माहीत आहे की पुरुष कलाकारांना जास्त मानधन मिळतं आणि स्त्री कलाकारांना कमी, तर तुम्ही हा प्रश्न मला का विचारताय? मी याचं उत्तर कसं देऊ शकते? तुम्ही पुरुष कलाकारांना हा प्रश्न का नाही विचारत? त्यांना जास्त मानधन का मिळतं? मला वाटतं त्यांचा याबद्दलचा दृष्टिकोन नक्कीच ऐकण्यासारखा असेल. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakalच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.